जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी भारताची राष्ट्रीय विक्रम धारक आणि आशियाई चॅम्पियन मांडेशी एक्सप्रेस म्हणजेच आपल्या ललिता शिवाजी बाबर. आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपलं नाव कोरलंय. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बर्दापूरकर प्लॅनेट मराठी आणि एंडेमोल शाईन या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. ललिता शिवाजी बाबर यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री अमृता खानविलकर दिसणार असून हा तिचा पहिलाच बायोपिक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पुढील वर्षी म्हणजेच 26 जानेवारी 2024 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृताने चित्रपटाचं पोस्टर स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर करत त्याला छान असं कॅप्शन दिलंय. अमृता म्हणते, नमस्कार, प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या खास दिवशी ही खास अनाउन्समेंट. ललिता शिवाजी बाबर, चंद्रमुखीची काट टाकून आता ही नवी काट ओढण्याची वेळ. नव्या वर्षाचं नवं स्वप्न, नवं धाडस, नवी परीक्षा. एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्यांनी आपल्या राज्याचेच नाही तर देशाचेही नाव जागतिक स्तरावर नेलंय. याहून सुखावह काही असूच शकत नाही. हे शिवधनुष्य मी एक अभिनेत्री म्हणून तर उचललं आहे, पण यावेळी जबाबदारी मोठी आहे. तुमची साथ, तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्लॅनेट मराठी आणि एंडेमोल शाईन अभिमानाने सादर करत आहेत तिच्या स्वप्नांचा धावता प्रवास. अमृता अजित खानविलकर इनॅज ललिता शिवाजी बाबर. तर अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्यात. अमृताला ललिता शिवाजी बाबर यांच्या मुख्य भूमिकेत पाहायला उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.